लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित टपाल हा चित्रपट रिलीज होतोय या वीकेंडला। चित्रपट नक्कीच इमोशनल जर्नीचा अनुभव देतोय। चित्रपट पाहण्याची काही कारण ही अशी आहेत। रोहित उत्तेकर हा नवीन बाल कलाकार। मराठी चित्रपटात बाल कलाकाराचा उत्तम अभिनय ही तशी काही नवीन गोष्ट नाहीये, पण हा मुलगा खास लक्षात राहतो तो त्याच्या इनोसेंट स्माइल मुळे आणि गोड आवाजामुळे। त्याने लिहिलेलं ते पत्र त्याच्या आवाजात ऐकताना फार मजा येते आणि ते बराच वेळ तुमच्या डोक्यात घर करून राहतं। रोहितची संवाद फेकही खूप छान आहे। त्यांनी रेखाटलेले ते बालपण नक्कीच कौतुकास्पद आहे। चित्रपटाची कथा नक्कीच फार सुंदर आहे, पण वेगळी अशी नाहीये। याआधी पाहिलेल्या अनेक चित्रपटांचा रिकॅप म्हणजे हा चित्रपट आहे। कथेचा फ्लो मिसिंग आहे। चित्रपटात एस्टॅब्लिशिंग सीन पासून ते इंटरवल पर्यंत कथा नक्कीच तुमची उत्सुकता वाढवत राहते, पण क्लायमॅक्स मात्र खूप जास्त लांबलाय याची जाणीव तुम्हाला होऊ लागते। चित्रपट मराठी वाटत राहतो जोपर्यंत त्यात क्लायमॅक्स लांबत नाही, कारण क्लायमॅक्स लांबवण्याचं कोणतंच पटेल असं कारण समोर येत नाहीये। पोस्टमास्टर आणि त्याची बायको यांना मुलं नाहीत हे दुःख सतत सलत राहतं, कारण वेळोवेळी समाज याची जाणीव करून देतोय। आणि मग अशातच लहान मुलाचे पालक होण्याचं एक दिवसाचं भाग्य त्यांना लाभतं। कथा पुढे इथेच फिरत राहते। या दरम्यान वापरल्या गेलेल्या गाण्यात नक्कीच बॉलिवूड इमोशनल ड्रामा तुम्ही अनुभवू शकता, आणि तिथेच हा चित्रपट मराठी राहत नाही। लोकेशन्स नक्कीच छान आहेत, पण अगेन त्यातही काही नाविन्य राहिलेलं नाहीये, कारण आतापर्यंत अनेक चित्रपटात आपण ह्या लोकेशन्स पाहिल्या आहेत, त्यांना निगडीत अशी सिनेमॅटोग्राफी पाहिली आहे आणि त्यात सूट होतील असे कलर्सही पाहिले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातला दुर्गम गावांचा अनुभव याही चित्रपटात येतो। गाणी छान झाली आहेत, पण ते एक गाणं क्लायमॅक्स भर वाजत राहतं, त्यामुळे संगीत आणि पार्श्वसंगीत यामधला तुमचा इंटरेस्ट कमी होण्याची शक्यता आहे। अभिनय अर्थातच प्रत्येकाचा छान झालाय। एडिटिंग मधली 19-20 कानाला आणि डोळ्यांनाही जाणवते। चित्रपटातल्या चित्रपटातच फ्लॅशबॅक दाखवण्याचा बॉलिवूड फंडा आता मराठीतही जोर धरू लागलाय हे चित्रपट पाहिल्यावर कळतंय। ओव्हरऑल चित्रपट एका सुंदर कथेची अनुभूती देतोय। मराठीतल्या क्वालिटी कंटेंटच्या वर्गात बसेल असा आणखी एक चित्रपट, पण ज्याला बॉलिवूडच्या इमोशनल ड्रामाची झालर चढवलेली आहे, असा चित्रपट म्हणजे टपाल। पाहायला काहीच हरकत नाहीये। मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स, पण तुम्ही नक्की हा सिनेमा पहा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आम्हाला नक्की कळवा।